मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी सुधाकर चतुर्वेदी यांनी भगवा दहशतवाद शरद पवारांनी रचल्याचं सांगत यामध्ये सरसंघचालक मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनाही गोवण्याचा प्रयत्न झालाय. तर अशा शरद पवारांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नितीन गडकरी का मदत करत आहेत असा सवाल भाजपचे खासदार नाना पटोले यांनी केलाय. पुण्यात वसंतदादा पाटील जन्मशताब्दी वर्षानिमित्त वसंतदादा सेवा संस्था आयोजित व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा उपस्थित होते. इसमें मेरी कुछ सहायता करेंगे कि अगर भारत की अर्थव्यवस्था लगातार 8% सालाना दर से बढ़े तब भी गरीबी से छुटकारा पाने में हमें 21 वर्ष लगेंगे. 8% पर ईयर ग्रोथ ऑफ जीडीपी will take us 21 years to get rid of the problem of poverty. To isliye keval jumlebazi se kaam nahi chalega, gambhir roop se arthvyavastha ki jo samasyaen hain us par dhyan dena hoga, unse chhutkara pana hoga और अर्थव्यवस्था को गति प्रदान करनी पड़ेगी. अब विकास दर लेके मैंने ही खुद एक दिन लोकसभा में कहा था कि ग्रोथ रेट को क्या कोई गरीब खाएगा. आप कह दीजिए 10% ग्रोथ रेट हो गया, लेकिन उससे क्या उसको भोजन मिल जाएगा? शायद नहीं मिलेगा. इसलिए ग्रोथ के साथ साथ बहुत सारे ऐसे पहलू हैं अर्थव्यवस्था के जिसकी ओर सरकारों का ध्यान जाना होगा, ताकि लोगों में जो परेशानियां हैं लोगों के बीच में, उनकी जो कठिनाइयां हैं वो दूर हो सके. लेकिन वो दूर होंगे उसी समय जब हम अर्थव्यवस्था को तेजी से आगे बढ़ाएंगे, तभी हमें अधिक धनराशि प्राप्त होगी जो फिर हम गरीबों के ऊपर खर्च कर सकते हैं. अब इसमें आप देखिए एक बात. या दरम्यान खासदार नाना पटोले यांनीही घरचा पक्षाच्या लेखाजोखाही वाजलाय. चतुर्वेदीनं आरोप केला की हिंदू आतंकवादी हे प्रकरण शरद पवारांनी रचलं. छगन भुजबळ हा महात्मा फुलेंचा वंशज आहे म्हणून त्याला तुरुंगात टाकण्याचं पाप या सरकारनं केलं. मी परवा एक माहिती घेत होतो आणि मालेगाव बॉम्बस्फोटमध्ये सुधाकर चतुर्वेदी नावाचा एक आरएसएसचा पदाधिकारी त्याच्यामध्ये अरेस्ट झालेला होता आणि त्यांनी पत्रकार परिषद घेऊन एनआय असेल की एटीएस असेल यांनी ज्या पद्धतीनं जी कारवाई केली आणि त्या कारवाईमध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदिनाथ योगी आणि सरसंघचालक मोहन भागवत साहेबांचं मुद्दामून नाव आणण्यासाठी प्रयत्न केला गेला होता अशा पद्धतीचं वक्तव्य सुधाकर चतुर्वेदी व्यक्तीने केलं. त्या घटनेमध्ये जे मालेगावच्या घटनेमध्ये जेवढे काही अरेस्ट झाले होते त्या सगळ्यांची निर्दोष मुक्तता आज तारखेला झालेली आहे. आखरी या घटनेला मुद्दामून केलं गेलं होतं काय? त्या निर्दोष लोकांना मारलं गेलं होतं काय? आणि मग कोणाला तरी अडवायचं आणि विशेष करून त्या ठिकाणी सुधाकर चतुर्वेदींनी शरद पवार साहेबांचं नाव त्या ठिकाणी घेतलं. आता शरद पवार साहेबांचं नाव मुद्दामून योगी आदित्यनाथ आणि सरसंघचालक मोहन भागवत साहेबांना अडवण्यासाठी केलं गेलेलं होतं अशा पद्धतीचं वक्तव्य केलं. त्याचा उल्लेखही केला की हिंदू आतंकवाद हा सुद्धा शरद पवार साहेबांनीच मांडलेला एक भाग होता. आता ह्या सगळ्या घटना जेव्हा होत असताना महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एक नवीन घटना त्या काळात झाली. मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये विधानसभेचं काउंटिंग सुरू आहे आणि त्या काळामध्ये राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल दुपारी 2 वाजता उभे होतात आणि बिनशर्त पाठिंबा आम्ही भारतीय जनता पार्टीला देतो, अजून रिझल्ट पूर्ण यायचाच होता. मुख्यमंत्री अलीकडे सांगतात की आमचे त्यांना दुश्मनच म्हणतात ते, पण दिलदार दुश्मन.
असं ते वक्तव्य करतात. अदृश्य हात हे वक्तव्य करतात. आमचं सरकार कोणी पडू शकत नाही आणि आमच्याजवळ दिलदार दुश्मन आहे अशा पद्धतीचं वक्तव्य करत. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा बद्दलचा विषय असेल तर आम्ही शरद पवार साहेबांनाच विचारून करतो. समृद्धी मार्गाचाही असेल तर तोही आम्ही त्यांनाच विचारून करतो. आता संजयजी तुम्ही सांगितलं की अजूनपर्यंत शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालं नाही. सुधाकर चतुर्वेदींनी उल्लेख केला सरसंघचालकाचं पद असं आहे की पंडित जवाहरलाल नेहरूसुद्धा म्हणजे काँग्रेसमधलेही अनेक लोक या पदाचा सन्मान करतात. आपल्याला पंडित जवाहरलाल नेहरूजींचा आपण इतिहास बघितला तर त्याच्यामध्येही सरसंघचालकाचा सन्मान केला गेलेला आहे. भुजबळ जर चोर असतील तर बाकीचे डाकू कोण आहेत याचं उत्तर फडणवीस यांनी द्यावं अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे. कारण की महात्मा ज्योतिबा फुल्यांचं पुस्तक विचार आमच्या संजयनी आमच्या हातात दिलेलं आहे आणि मी शेतकरीच आहे आणि भुजबळ साहेबांना आतमध्ये केलं ते कशासाठी केलं ते सरकारने उत्तर दिलं पाहिजे. मग एकच भुजबळ महाराष्ट्रात आहे का याही सगळ्या प्रश्नाचं उत्तर सरकारने दिलंच पाहिजे. आणि म्हणून हे सगळे प्रश्न या पुण्याच्याच भूमीवर कारण की इथंच सगळं पिकते. सब यही फसल निकलती है ये सब चीजों की. ये पुणा यानी सांस्कृतिक शहर है, विचारों का शहर है. अच्छे भी विचार है और अच्छे जाता है. तो मुद्दाहून मी मला कोणालाही व्यक्तिगत म्हणायचं ना. मी जे पवार साहेबांचं नाव घेतलं ते सुधाकर चतुर्वेदी जे आहेत ते याच्यात होते जेलमध्ये या मालेगावच्या प्रकरणात त्यांनी नाव घेतलेलं आहे. त्यामुळे मी मुद्दामून शरद पवार साहेबांचं नाव कारण की मला नाव घेण्याचा काही त्याच्यात हे विषय नाही त्यांनी घेतलेलं आहे. ATHच्या समोर त्यांनी सांगितलं आहे, त्यांनी प्रेस घेऊन सांगितलेलं आहे. त्यामुळे मला या सगळ्या प्रश्नाचं उत्तर कारण की सरसंघचालकाला समजा मुद्दामून भगवा आतंकवादामध्ये अडवायचा प्रयत्न केला जात असेल आणि मी तर स्वयंसेवक आहे. आमचे मुख्यमंत्री गडकरी साहेब हे तर काय तृतीय पक्षाचं ते मी गेलो नाही आहे पण हे तिघं हे दोघं गेलेच होते. मग यांनी दिलीप वळसेच्या कार्यक्रमामध्ये यांनी असं बोलावं ज्याला सरसंघचालकाला अडवायला गेलेत हे लोक मुद्दामून फसवायला गेलेत ज्याचं नाव आहे हे केवळ ऑक्टोबरमध्ये त्यांनी स्टेटमेंट केलेलं आहे सुधाकर चतुर्वेदींनी. म्हणून माझ्यासमोर हे सगळे प्रश्न निर्माण झालेत आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर आम्हाला पाहिजेच. कारण की अखरी मालेगावात मरणारी लोक असतील किंवा मुंबईमध्ये 26/11 मेलेली लोक असतील या सगळ्यांच्या परिवाराचे लोक आपल्याला प्रश्न विचारतच आणि त्याच्यामुळे हे सगळे प्रश्न ससंघावर हात टाकायचं संघचालकावर हात टाकायचं जो कोणी प्रयत्न करत असेल त्याला आमचे फडणवीस आणि गडकरी कशी मदत करतात हा प्रश्न माझ्या सगळ्यासमोर आहे. आणि म्हणून मी या सगळ्याचं प्रश्नाचं उत्तरच आपल्या पुण्यातूनच गाडगे साहेब मागण्याचा प्रयत्न करतो आहे. मला उत्तर मिळेल अशी अपेक्षा बाळगतो आणि संजय आणि आपण सगळ्यांनी मला या ठिकाणी बोलवलं. थोडक्यात तुटके फुटके विषय मी या ठिकाणी मांडलेत. न्यूज ब्युरो पुणे.